मग पांच वर्ष पुण्याची सत्ता कोणाकडे होती ते पुणेकरांना चांगले माहिती आहे आणि आता केंद्रात पण त्यांची सत्ता आहे, राज्यात पण त्यांची सत्ता आहे आणि त्यांच्या अंडरच आता महानगरपालिका जरी प्रशासक असला तर ते आयएएस ऑफिसर हे सरकारने नेमलेलेच असतात। आता काल बघा तुम्ही बघितलं असेल 44 का 45 काहीतरी बदल्या झाल्या, त्याच्यावर तो अधिकार पूर्णपणे सरकारचा असतो आणि सरकारने त्याच्यामध्ये सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या पाहिजेत आणि हे जे सातत्याने पुणेकरांना पाऊस अति पडल्यानंतर जे तुंबण्याच्या गोष्टीला सामोरं जावं लागतं, वाहतुकीची कोंडी होते, अडचणी निर्माण होतात, हा कायमचा प्रश्न सोडवावा। मला ह्याच्याबद्दल काही माहिती नाही, आमच्याकडे काही कोणी त्यावेळेस आलेलं नव्हतं, तो काँग्रेसच्या लीडरांनी त्यांनी सांगितलेला गोष्ट आहे, त्याच्यावर ते त्याच्यामध्ये जास्त अधिकारवाणी तेच बोलू शकतील। आणि आता मला याबद्दल म्हणायचं, आपण आहे 2022 2-3 महिन्यांनी 2023 लागणार आहे, कुठं आता मागं जाता 2014 आता एवढं सगळं घडलेलं आहे, आता उद्या काय करायचं ते ठरवा। 2014 असं झालं, 2009 असं झालं, 2008 असं झालं, याला कुणाला चर्चा करायलाही वेळ नाही आणि याला महत्त्व द्यायला नागरिक पण मोकळे नाही आहे। दादा, अशोक चव्हाणांच्या या स्टेटमेंटनंतर भाजपकडून त्यांची क्लिप जाहीर करू अशी धमकी देण्यात आली एक प्रकारे, मला त्याच्याबद्दल काही, मी तेच सांगतोय ना की महागाई आणि बेरोजगारी हे महत्त्वाचे प्रश्नाचं लक्ष डायव्हर्ट करण्याच्या करता या वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य केले जात आहेत आणि दुर्दैवानी मीडिया त्याला महत्त्व देतोय। जाहीर केलेला आहे त्या संदर्भात शेतकऱ्यांच्या हातामध्ये रक्कम मिळाल्यानंतरच बोललेलं जास्त चांगलं, कारण मागं अधिवेशन ज्यावेळेस झालं त्यावेळेस अधिवेशनामध्ये जाहीर केलेल्या बाबी ह्या मिळायला मला वाटतं गेल्या महिन्यामध्ये काही चेक्स मिळायला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर पण सातत्याने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस पडतोय, ढगफुटी होतीये, पिकं उद्ध्वस्त होत आहेत, त्याच्यामुळं त्या पण समस्या आहेत। त्याहीबद्दल कुठला शेतकरी महाराष्ट्रातला ह्या पावसाच्या पायी त्याचं जे नुकसान झालेलं आहे त्यांच्यात मदतीच्या बाबतीमध्ये वंचित राहता कामा नये अशी आमची अपेक्षा आहे। डीपीडीसीच्या नियुक्त्या, डीपीडीसीच्या नियुक्त्या कशाच्या, सरकार बदललं बरोबर आहे ना, सरकार बदलल्यानंतर साधारण ही पद्धत असते, महामंडळाच्या नेमणुका त्या रद्द केल्या जातात, वेगवेगळ्या ठिकाणी सरकारनी म्हणून ज्या नेमणुका केलेल्या असतील तिथं ते सरकार बाजूला गेल्यानंतर त्या नेमणुका रद्द करण्याचं साधारण आजपर्यंत पद्धत आलेली आहे चालत, तशा पद्धतीने त्यांनी केलं त्याला जास्त महत्त्व द्यायचं काही कारण नाही। अजिबात योग्य वाटत नाही। फडणवीसांनी शिंदेच्या सरकारमध्ये जे अपक्ष नेते आमदार आहेत ते अजून देखील नाराज आहेत कारण त्यांना कुठली मंत्रिपद मिळालेलं नाही, मंत्रिमंडळाचा विस्तार अजून देखील झालेला नाही, नाराजगी दिसते त्यांचं, ते ठरवतील, त्यांनी आता सरकार बनवलेलं आहे, त्यांनी कुणाला खुश करायचं आणि कुणाला नाराज ठेवायचं हा त्यांचा अधिकार आहे, आम्ही त्याच्यात ना खुपसायचं काय कारण आहे। तो त्यांचा अधिकार आहे, मागं तर दोघंच जण होते आता 20 आहेत, सारखं सांगून सांगून आता कुठं पालकमंत्री नेमलेले आहेत, त्यांना योग्य वाटेल त्यावेळेस ते विस्तार करतील, जनता पाहते काय चाललंय कसं चाललंय। नाही नाही बरोबर आहे, हो मी आता त्यांना
पत्र पाठवणार आहे की मी ट्रेनिंगला कधी येऊ तुम्हाला तुमच्याकडं आणि त्या ट्रेनिंगला काही फी लागणार आहे का मोफत ते ट्रेनिंग दिलं जाणार आहे त्याच्याबद्दल मी पण त्यांच्याशी हितगुज करतो आणि त्यांचं ट्रेनिंग घेतो आणि माझ्या ज्ञानात भर घालतो मी आपल्याला सांगू का तुम्ही 2014 जाऊन कारण नसताना ह्या गोष्टीला उताणू नका ते आता शिळेकडीला कशाला उताणता 2022 हे असं म्हणलं आणि ते तसं म्हणलं काही उपयोग होणार आहे का त्याच्या चर्चेच्या बद्दल मी उत्तर देऊन 2014 परत मागे जाणार आहे काही नाही काही गरज नाही मतदारांना त्यांचे राज्य आणि आपला देश चांगला चालावा आपले प्रश्न सुटावेत असं वाटत असतं मतदारांना फार काही राजकारणामध्ये असल्या गोष्टीमध्ये त्यांना इंटरेस्ट नसतो विचारधारा नाही उमेदवार बघून मतदान करतात काही वेळेस पक्षाचं वरिष्ठ पातळीवर म्हणजे एकेकाळी राजीव गांधींच्याकडे बघून मतदान होत होतं एकेकाळी इंदिरा गांधींच्याकडे बघून मतदान होतं त्यावेळेस मतदार उमेदवाराकडे बघत नव्हते त्यांना पंतप्रधान करायचं म्हणून मतदान केलं आत्ताही दोन वेळेला देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना तिथं बसवायचं म्हणून मतदान केलेलं आहे तुम्ही लगेच काहीतरी त्याला वेगळा अर्थ लावू नका तुम्हाला असं वाटतं का तसं वाटतं का मी फार सरळ मार्गी आहे आणि मला असंच वाटतं कुठल्याही तुम्ही पण मतदार म्हणून तुम्हाला हेच वाटतं की चांगली लोकं निवडून यावी कुणी कोणाला मुस्काराट मारणारी कायदा हातात घेणारी बंदुका रिव्हॉल्वर वर उडवणारी असली माणसं नसावीत असंच आपला सुसंस्कृत महाराष्ट्र आहे त्याच्यावर प्रत्येकाला तसंच वाटत असतं पण तुम्ही जे 2014 करून सारखे प्रश्न विचारतात ते विचारायचं बंद करा असं माझं स्पष्ट मत कशावर अशा वेळेस ज्या वेळेस मोठे मोठे राजकीय मेळावे घडतात मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना त्यांच्या विचाराच्या लोकांना बोलवलं जातं त्यावेळेस अशा घटना घडतात भारतामध्ये देखील घडतात वेगवेगळ्या भागामध्ये आणि आता ते दोघंही त्यांच्यामध्ये ईर्ष्या निर्माण झालेली आहे की बाबा कुणाचा दसरा मेळावा मोठा होतो डेमोक्रेसीमध्ये तशा पद्धतीनं आपला आपला मेळावा मोठा करण्याचा अधिकार आहे नियमाचं पालन करून इतरांना त्रास न होता त्या पद्धतीनं ते करतील काय काय सेनेचे आणि राष्ट्रवादीचे ऋणानुबंध जमले असं नीलम गोरे काल म्हणाल्या जरूर राष्ट्रवादी शेवटच्या क्षणापर्यंत पुरेपूर ऋणानुबंध जपण्याचा प्रयत्न करत राहील दसरा मेळाव्याला भाषण ऐकताना कुणाचंही भाषण जरी ऐकलं तर एकाच वेळेस दोन्ही भाषणं जर सुरू झाली तर कुणा उद्धव ठाकरेंचं भाषण पहिल्यांदा ऐकू नंतर एकनाथरावांचं भाषण मग तुम्ही रिपीट करतच असता तुमची कामच आहे ते त्याच्यामुळे ते नंतर दुसरं चॅनल दाबायचं आणि दुसरं भाषण ऐकायचं ह्याच्यात काय दा अर्धा तास पुढं मागं झालं म्हणून बिघडलं कुठं नाहीतरी परवा दिल्लीचं कसं तुम्ही दाखवत होता एकीकडं उद्धवजींचं भाषण चाललेलं होतं आणि मग ते भाषण संपल्यावर मला वाटतं एकनाथरावांनी सुरू केलं आणि मग तुम्ही एकनाथरावांचं दाखवलं त्याच्यात तुम्ही तरबेज आहात आम्ही बघणाऱ्यांना काही काळजी करण्याचं कारण नाही शरद पवार जेव्हा विरोधात असतात तेव्हा ते महाराष्ट्राचा दौरा करतात आणि पुन्हा सत्तेत येऊन बसतात याच्यावर आता परत टीका टिप्पणी होताना दिसते की राष्ट्रवादी मी तुम्हाला सांगू का हे असल्या टीका टिप्पणीला महत्व देण्यापेक्षा महागाई आणि बेरोजगारी ह्याच्याबद्दल बोला हे जे काही आहे ते कमी करण्याच्या करता केंद्र सरकार काय करणार आहे राज्य सरकार काय करणार आहे हे आम्हाला कळलं पाहिजे मुंबईतील एक कॉलेज काल एबीपी माझाने पर्दाफाश केला त्या ठिकाणी अतिशय बिकट अवस्था आहे मुलींचे आपण कुणाचं कॉलेज आहे गव्हर्नमेंटचं कॉलेज असेल तर गव्हर्नमेंटच्या संबंधित डिपार्टमेंटनी तातडीनं लक्ष घालून जे काही दुरुस्ती करण्याची गरज आहे ज्या काही सुविधा देण्याची गरज आहे ते गव्हर्नमेंटनी द्यावी बरोबर आहे आता तुम्ही लक्षात आणून दिलं तर सरकार लक्ष घालेल ना आम्ही पण सांगू बाबा घाला लक्ष
तुम्हाला राज ठाकरेंनी दौरे काढले त्याच्यात तुम्हाला काय त्रास होतोय? प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाला, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना राज्यामध्ये दौरे करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्या पद्धतीने जो तो आपापल्या परीने दौरे करतोय, आपली आपली भूमिका जनतेला सांगतोय। जनता जनार्दन सर्वश्रेष्ठ आहे, त्यांना शेवटी ज्यांचे विचार योग्य वाटतील, ज्यांची भूमिका पटेल, त्यांच्या पाठीशी ते उभे राहतील। आता झाला ना, पहिलाच झाला। तपासा, त्याच्यात कोण दोषी असेल त्यांच्यावर ऍक्शन घ्या, त्याच्यापेक्षा दुसरं काय करू शकतो आपण? आम्ही आमचा रात्रीमध्ये सहभागी होण्याचं कारण नाही, ती काही महाविकास आघाडीची यात्रा नाही आहे, ती काँग्रेसची यात्रा आहे। काँग्रेस त्यांचं स्वागत करतील आणि जसं केरळपासून त्यांनी सुरुवात केली तसंच ते शेवटपर्यंत त्यांची ठरलेलं आहे 3.5 महिन्याची यात्रा, त्या पद्धतीनं ते पूर्ण करतील। अहो, ज्यावेळेस समजा यात्रा चाललेली आहे नेमकं त्याच रोडनी आम्ही जर जात असू तर आम्ही उतरून त्यांना शुभेच्छा देऊ, बेस्ट ऑफ लक करू आणि पुढे निघून जाऊ। आमच्या पक्षाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता सांगे, अजित पवारनी सांगितलं पाहिजे असं काही नाही, किंवा आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब सांगतील आणि ते जी भूमिका सांगतील त्यांना आमचं समर्थन आहे। दादा, काँग्रेसनी पुण्यामध्ये एकटे चलोचा नारा दिलाय, जरी तुम्ही सांगत असाल त्यांना 100% शुभेच्छा आहे। कुणाला? काँग्रेसला। काँग्रेसला, शिवसेनेला? ज्यांना कुणाला एकटं चला त्यांनी एकटं जावा, ज्यांना कुणाला उद्याच्याला मी आव्हान केल्यानंतर आमच्या बरोबर यायचं आहे त्यांनी आमच्या बरोबर चला, आपलीकडे कुणाला बळजबरी नाही। चौकामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक, आज हेलिकॉप्टर दौरा करणार आहे। अरे बाबा, तुम्हीच चॅनलनी दाखवलं ना की कसं तर स्पोर्ट घडून आणायचा तर त्या कांड्या कशा घालतात, ते काल केलं ना रात्रीच केलं का आपण काम, आता ते आपण दाखवण्याचं काम करताय। 2 तारखेला तो स्पोर्ट होणार आहे, मला वाटतं त्याच्या आधी काही तास तिथली वाहतूक बंद होणार आहे। आता त्याच्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही असा तज्ज्ञ लोकांनी अभ्यास करून त्या निर्णयाप्रती आले आणि जसं मागच्या काळामध्ये विद्यापीठाच्या ब्रिजच्या बद्दल आलेले होते आणि मग तो आपण काढला आणि आता तिथं एकच कॉलम उभा करून त्या समस्या दूर करण्याच्या करता खरं आमच्या पुणेकरांना फार त्रास होतोय हे आपण बघतोय। त्यांच्या सहनशीलता संपत चाललेली आहे, परंतु त्याच्याकरता डे नाईट काम केलं जावं आणि लवकरात लवकर तिथले सबवे, तिथलं फ्लायओव्हर आणि तिथलं बाकीचे सगळे रोड हे व्यवस्थितपणे व्हावे, तीच गोष्ट चांदणी चौकात घडावं। नितीन गडकरी हवाई दौरा करून पाहणी करणार आहे तिथं। आपल्याला जर त्या हेलिकॉप्टरमध्ये एखादी जागा असेल तर गडकरी साहेबांना मी विनंती करीन की ह्याला पण बरोबर घ्या, म्हणजे तो पण वर्ण शूटिंग घेईल आणि हवाई दौर पाहणी वर्ण कशी दिसते हे चॅनलवाले उभ्या महाराष्ट्राला दाखवतील। नको, काही गरज नाही, ते केपेबल आहे, ते त्यांना त्याच्याबद्दल खूप बारकाईनं ज्ञान आहे, माहिती आहे आणि ते त्याबद्दल योग्य तो निर्णय घेतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।